आम्हाला आमचा पगार दिला नाही तर नक्षलवादी बनण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही। 10 वर्षांपासून पगारासाठी लढणाऱ्या विना अनुदानित शाळेतील शिक्षकांचा सरकारला इशारा। शेतकऱ्यांच्या खिशाला फटका, महाबीजने वाढवल्या बियाणांच्या किमती, मोफत बियाणे आणि अनुदानावर बियाणे देणारे सरकार गेले कुठे, शेतकऱ्यांचा सवाल। हिंगोलीत शेतकऱ्यांना राजरोसपणे केली जाते बोगस खताची विक्री, कृषी विभागाचं मात्र याकडे दुर्लक्ष। कर्नाटकच्या किनारपट्टीवर मान्सून झाला दाखल, पुढच्या 12 तासात गोवा आणि कोकणातही हजेरी लावण्याची अपेक्षा। बीडच्या अनिता देवकुळेंचं होणार भारतीय जैन संघटनेकडून पुनर्वसन, तिसरी मुलगी झाली म्हणून अनिताला नवऱ्यानं दिलं होतं हकलून, तर अनितानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छा मरणाची केली होती मागणी। बार्शीच्या प्रार्थना ठोंबरेची रिओ ऑलिम्पिकसाठी निवड, महिला दुहेरीत खेळणार सानिया मिर्झासोबत। आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त माण तालुक्यात हरित चळवळ, अभिनेता सयाजी शिंदेंनी आईची केली बीजतुला, आयबीएन लोकमतच्या पाणीदार माणसांच्या हस्ते वृक्षारोपण। नमस्कार, मी सुप्रिया, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। या बुलेटिनची आपण सुरुवात एका महत्वाच्या बातमीने करतोय, ती म्हणजे नागपूरमध्ये सध्या विना अनुदानित शाळेतील शिक्षकांचं तीव्र आंदोलन सुरू आहे। गेल्या 10 वर्षांपासून पगारासाठी लढणाऱ्या विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना जर आता पगार दिला नाही तर नक्षलवादी बनण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचा इशारा या शिक्षकांनी दिला। गडचिरोली जिल्ह्यातील कायम विना अनुदानित तत्वावरील शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांचं नागपूरात सध्या आंदोलन सुरू आहे। राज्यभरामध्ये शिक्षकांचं आंदोलन सुरू असून सरकारनं या आंदोलक शिक्षकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन दिलं होतं, मात्र अजूनही या शिक्षकांना न्याय मिळालेला नाही। या संदर्भातच आढावा घेतलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। राज्यभरामध्ये विना अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। गेल्या अनेक वर्षापासून हे शिक्षक विना अनुदानित शाळेमध्ये काम करत आहेत, ज्यांच्या शाळेला अनुदान मिळत नाही आहे, नोकऱ्या सुद्धा ज्या आहेत त्या कन्फर्म होत नाही आहे, त्या आंदोलनात बसल्या राज्यभर। नागपूरमध्ये काही आंदोलक बसले आहेत, त्यांचा काय भावना आहे ते जाणून घेऊया। मला सांगा, काय तुमची मूळ मागणी काय आहे आणि सरकार प्रतिसाद देत आहे का? मूळ मागणी आमची एकच आहे की सगळ्या अघोषित शाळा या घोषित करून घोषित पात्र सगळ्या शाळांना अनुदान मंजूर केलं पाहिजे आणि आम्हाला अनुदान दिलं पाहिजे। आमची एकच मागणी आहे, आम्ही मागील 11 वर्षापासून जी सेवा करत आहोत त्या सेवेचा आम्हाला मोबदला एकही रुपया मिळाला नाही, मग आम्ही आमचं घरदार कसा चालवायचा, हा मोठा प्रश्न आहे आमच्या पुढे। आणि शासनाला हीच विनंती आहे की जी आम्ही जी सेवा करत आहोत, आम्ही एक विद्यार्थी घडवत आहोत, अनेक विद्यार्थी आमच्यापासून शिकून गेलेले काही ऑफिसर्स झालेले आहेत, कोणी पोलीस भरतीमध्ये आहे, कोणी इंजिनियर झालेले आहे, डॉक्टर झालेले आहे, पण आम्हाला एक रुपया अजूनपर्यंत पगार मिळत नाही। आणि म्हणून आम्हाला शासनाला हेच म्हणायचं आहे की सर्व ज्या अघोषित शाळा आहे त्या घोषित करून सगळ्या घोषित पात्र शाळांना अनुदान मंजूर केलं पाहिजे आणि या जून महिन्याचा पगार आम्हाला जुलै महिन्यामध्ये दिलंच पाहिजे। जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केलं नाही तर आमच्या पुढे एकच पर्याय आहे, या शासनापेक्षा मग नक्षलवादी बरे आहे, मग त्या नक्षलवाद्या चळवळीमध्ये आम्ही सहभागी होऊ आणि मग आम्हाला काय करायचं आहे आम्ही ते ठरवू। अत्यंत आक्रमक आहे शिक्षक, 8 दिवस झाले असं आंदोलन राज्यभर सुरू आहे, त्यामुळे आता नक्षलवादी बनण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असा इशारा सुद्धा या शिक्षकांनी दिला। पुढच्या बातमीकडे, खासगी बियाणांसोबतच शेतकऱ्यांच्या हक्काचं बियाणं समजल्या जाणाऱ्या महाबीज बियाणांच्या किमती आता वाढवलेल्या आहेत। महाबीजच्या सोयाबीन बियाणांच्या किमतीमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा 9% वाढ झाली आहे, तर तूर, उडीद आणि मूग या डाळीच्या बियाणांच्या किमतीमध्येही 50-60% वाढ करण्यात आली आहे। यामुळे दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना आता हक्काच्या बियाणांची दरवाढ सहन करावी लागते। एरवी शेतकरी हिताच्या गोष्टी करणारे सरकार महाबीज बियाणांच्या किमती कमी करण्यासाठी काहीच प्रयत्न करणार की नाही हाच खरा प्रश्न आहे, त्यामुळे आता महाबीजच्या किमती कमी करण्याची मागणी शेतकरी करतात। पॅकिंग, प्रोसेसिंग, ट्रान्सपोर्टेशन हा खर्च जोडून आपण त्याचे दर निश्चित करत असतो। तर आपण उदाहरण खात्र जर बोलायचं ठरलं तर मागच्या वर्षी सोयाबीनच्या दरामध्ये जे 3300 रुपये क्विंटल होते ते ह्यावर्षी 3700 ते 3800 रुपये क्विंटल झाले, तर त्यामुळे 5 ते 6 रुपयाचा जो फरक पडलेला आहे। मागच्या वर्षी आम्ही 62 रुपये किलोनी सोयाबीन दिलं होतं, यावर्षी 68 रुपयांनी दिलं आहे, म्हणजे बियाण्याचे दर हे डायरेक्टली बाजारभावाशी निगडीत असल्यामुळं तुरीमध्ये, उडदामध्ये, मुगामध्ये,
किंवा सोयाबीनमध्ये जे काही दरवाढ झालेली आहे ती बाजारभाव वाढल्या अनुषंगाने झालेली आहे आणि हे फक्त महावीरच नाही सर्वच कंपनीचे दर त्या अनुषंगाने वाढत आहेत. राज्य सरकार एकीकडे शेतकऱ्यांना मोफत बियाणं देऊ अनुदानावर बियाणं शेतकऱ्यांना पुरवू अशा घोषणा करत आहे. या घोषणा काय पूर्ण झालेल्या नाही आहेत तर उलट महाबीजनं आपल्या बियाणांची किमती वाढवलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता आणखीनच अडचणींना सामोरं जावं लागतंय. दुष्काळामुळे हैराण असलेल्या शेतकऱ्यांचे हाल हे पेरणीसाठी वापरल्या गेलेल्या बोगस बियाणामुळे अधिकच वाढले. भिवंडीमधल्या अनेक शेतकऱ्यांनी अशा बोगस बियाणांमुळे त्यांना फटका बसलाय. मात्र याकडे शासनानं दुर्लक्ष केल्यानं भिवंडीतील शेतकरी हवालदिल झालेत. गेल्या वर्षभरापासून कृषी विभाग तहसील पंचायत समिती आणि महाबीज कंपनी याकडे तक्रारी करूनही न्याय मिळाला नसल्यानं यावर्षीही बोगस बियाणं बाजारात येऊ शकतं ही भीती आता व्यक्त केली जाते. आता बातमी आहे पावसाची. रायगड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसानं हजेरी लावली असली तरी पावसानं म्हणावं तसा अजून जोर पकडलेला नाहीये. कर्जत, उरण, माथेरान, पनवेल आणि खालापूरमध्ये पहाटे रिमझिम पावसाला आज सुरुवात झाली तर समुद्र किनाऱ्यावरील तालुक्यांमध्ये तो सकाळपासूनच चांगला बरसतोय. आज सकाळीच जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोसमी वाऱ्यासोबतच पावसाचं आगमन झालंय. पेरणी करून आकाशाकडे डोळे लावणाऱ्या शेतकऱ्याला यातून दिलासा मिळालेला आहे तर हवेमध्ये प्रचंड गारवाही निर्माण झालाय. गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 17.39 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर सर्वाधिक पावसाची नोंद ही अलिबाग आणि मुरुडमध्ये झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामधून मिळालेली आहे. मला इच्छा मरणाची परवानगी हवी आहे अशी धक्कादायक मागणी केली होती एका आईनं. ही आई एकाची पत्नी आहे पण तिचा पत्नी असण्याचा हक्कच नाकारण्यात आलाय. केवळ तिला तिसरीही मुलगी झाली म्हणून नवऱ्यानं घराबाहेर काढलं आणि तिच्यावर झालेला अन्याय पाहून भारतीय जैन संघटनेनं तिला मदतीचा हात देऊ केलाय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. अनिता देवकुळ यांच्यावर इच्छा मरण मागण्याची वेळ आली ती त्यांच्या नवऱ्यामुळे. तिसरी मुलगी झाली म्हणून अनिताच्या नवऱ्यानं त्यांना घराबाहेर काढलं. सोबत 3 मुली आणि एकटी अनिता. आता करायचं तरी काय अशा परिस्थितीत अनिता देवकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्छा मरणाची मागणी केली. IBN लोकमतनं या बातमीचा पाठपुरावा केला त्यानंतर या पीडित महिलेला तिच्या मुलींना आधार देण्यासाठी पुढे आली ती भारतीय जैन संघटना. त्यांनी होकार दिलाय या भारतीय जैन संघटनेमार्फत आम्ही 3 मुली आणि मी पुण्याला यायला तयार आहेत. 13 तारखेला आम्ही पुण्याच्या शासकीय विश्रामगृहाच्या इथून जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नेणार आहोत त्यांच्यासोबतही ते यायला तयार आहेत. भारतीय जैन संघटना अनिता यांच्यासह त्यांच्या 3 मुलींचं पुनर्वसन करणार आहे. मुलींच्या शिक्षणासह संघटनेच्या वाघोली इथल्या पुनर्वसन केंद्रात त्यांना हलवण्यात येणार आहे. आपल्यासोबत कोणीतरी आहे यामुळे अनिताबाईंना मोठा दिलासा मिळालाय. माझ्या सासऱ्याला काहीतरी झालं पाहिजे शिक्षा आणि नवऱ्याला आणि माझी एकच इच्छा आहे की तिला शिक्षणासाठी काहीतरी मला पाहिजे भविष्यासाठी भविष्य उघडण्यासाठी आणि मला पण. आज पुण्याची लोक आली होती तर त्यांनी सांगितलं की तुम्ही पुण्यात शिक्षण घ्या म्हणून आणि मग शिक्षण घ्या म्हणून तर मग तिथे शिक्षण चांगलं आहे म्हणून तर मग मी शिक्षणाला तयार. वंशाचा दिवा असावा असा आग्रह धरणाऱ्यांना सरकार आता तरी कठोर शासन काय असतं हे दाखवून देणार का हा खरा मुद्दा आहे. नाहीतर अनिता सारख्या अनेक महिलांना अशा दुर्दैवी प्रसंगांना सामोरं जावं लागेल. शशी केवडकर, IBN लोकमत, बीड. यानंतर या बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पहा फक्त IBN. ब्रेकनंतर आपलं स्वागत. पावसाची कायम वक्रदृष्टी असलेल्या आणि दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आज एका अभिनव प्रयोगाची सुरुवात झाली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. सातारा जिल्ह्यातलं दिवडी गाव अभिनेता सयाजी शिंदेनं जलसंधारणाच्या कामासाठी दत्तक घेतलंय. याच गावात आज वृक्षारोपण महाअभियानाला सुरुवात झाली.
आपल्या आईची बीजतुला करून सयाजी शिंदेनं बीजारोपण केलं. आणि तब्बल 8,000 झाडं लावण्याचा संकल्प जोडला. जगात मला आत्तापर्यंत माझ्या अभ्यासात एक दोनच गोष्टी निस्वार्थी भेटल्यात, एक पहिली आई आणि दुसरं झाड. कारण ते फक्त आपल्याला देत असतात, मागत काहीच नसतात. आई मरेपर्यंत आपल्याला फक्त प्रेम देते आणि काळजी घेत असते. झाडं आपल्याला फक्त प्रेम देतात आणि काळजी घेत असतात. सह्याद्री देवराई या अभिनव मॉडेलची अतिशय उत्साहात सुरुवात झाली. यातल्या 4D विलेज म्हणजेच दिवडी, कोलवाडी, पांढरवाडी, गोडसेवाडी या चारही गावांच्या मध्यभागी असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वृक्षारोपण करण्यात आलं. जलयुक्त शिवार अभियान जिथे जिथे गेला त्या पाण्याच्या माध्यमातून एका प्रकारची वेगळी एकी गावामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि त्या एकीचाच परिणाम आज आपण इथे जर बघितला तर खूप मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी वृक्षारोपण होणार. राज्य सरकार 2 कोटी वृक्ष लागवडीचं अभियान राबवणार आहे, त्याचा ब्रँड अँबॅसेडर सयाजी शिंदेला करावं अशी मागणी मानचे आमदार जयकुमार गोरे यांनी केली, तर ते काम करण्याची तयारी सयाजीनेही दर्शवली. महाराष्ट्र शासन जेव्हा वृक्षारोपणाचं खूप मोठं काम करते, 2 कोटी वृक्ष लावायची जेव्हा आपण भूमिका घेतोय तेव्हा माझा मराठी कलाकार त्याचा ब्रँड अँबॅसेडर असावा नक्की मला वाटतं. आणि आम्ही सगळेजण त्यासाठी नक्की शासनाकडे त्याची आग्रही मागणी करू. व्हायला मला आवडेल, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की मी ह्याला 5-10 वर्ष वाढताना बघणार आहे. कारण शासन दरवर्षी प्रत्येक डोंगरावर 50,000 झाडं लावतात, दरवर्षी कागदोपत्री फाईलमध्ये 50,000 झाडं आहेतच, पण ती कुठे गेली नंतर ह्याचा कधी पत्ता लागत नाही. एकूणच संपूर्ण महाराष्ट्राला वृक्षारोपण चळवळीसाठी सयाजी शिंदेनं एक आदर्श वस्तुपाठ घालून दिलाय. तहानलेल्या मराठवाड्यात जर अशाच देवराई सारख्या प्रयोगांची सुरुवात झाली तर दुष्काळ निर्मूलनाला मदत होईल. जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह मंगेश चिवटे, IBN लोकमत, माण, सातारा. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पहा फक्त IBN. ब्रेकनंतर आपलं स्वागत. सतत दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आज एका अभिनव प्रयोगाला सुरुवात झाली. IBN लोकमतच्या पाणी परिषदेमध्ये पाणीदार माणसं या पुरस्कारानं सन्मानित केलेल्या पुरस्कारार्थींच्या हस्ते आज दिवडी या गावामध्ये वृक्षारोपण महाअभियानास सुरुवात झालेली आहे. या अभियानाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता सयाजी शिंदे आपल्या आईची बीजतुला केली आहे, सोबतच 8,000 देशी झाडं लावण्यात आलेली आहेत. यावेळी IBN लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे, पाणीदार माणसं पुरस्कारार्थी विनायकराव पाटील, अनिल मोहिते, प्राजक्ता जगताप यांच्या हस्ते कोलवाडी, पांढरवाडी, गोडसेवाडी या 3 गावांच्या मध्यभागी असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे. साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये आज सकाळपासूनच या अभियानाला सुरुवात झालेली आहे. आपण याविषयी अधिक बोलणार आहोत. आता आपल्या सोबत आहेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार. सुधीर भाऊ, काय सांगाल, खरं तर राज्य सरकार 2 कोटी झाडं लागवडीचा वृक्षारोपणाचा अभियान राबवणार आहे आणि यासाठी सयाजी शिंदेंना ब्रँड अँबॅसेडर करावा अशी मागणी होतीये, तर सयाजीने देखील होकार दर्शवलेला आहे, तुमचं काय यावरचं मत आहे? असं आहे की माझ्या दृष्टिकोनातून 2 कोटी वृक्ष लावण्याच्या कामामध्ये प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. आणि मला आनंद आहे की आज सन्माननीय नामचे जे प्रमुख आहे नाना पाटेकरजी, त्यांनी अतिशय साधेपणाने माझ्याशी चर्चा करून 3 लक्ष वृक्ष लावण्याचा संकल्प जाहीर केला. आज विवेक ओबेरायजी यांनी फोनवर चर्चा केली, त्यांनी सुद्धा संकल्प जाहीर केला की मी या कामामध्ये रुची घेऊ इच्छितो. आणि हे खरं काम आहे, हे काही सरकारचं काम नाही, हे वन खात्याचं काम नाही, हे ईश्वरीय कार्य आहे. जागा जागा प्राणवायू पाहिजे, त्यांनी आपल्याला लागेल इतका प्राणवायू दुसऱ्याच्या वृक्षाच्या घेण्याच्या ऐवजी स्वतः तितकी वृक्ष लावून स्वतःपुरता प्राणवायू होईल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आपण सांगितलं की श्री सयाजी यांनी यामध्ये पुढाकार घेतला, तर निश्चितपणे अशा पद्धतीने प्रत्येकाने पुढाकार घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला ब्रँड अँबॅसेडर म्हणजे वनक्षेत्राचा राजदूत
आता करण्यामध्ये किंवा संबोधण्यामध्ये कुठेही मग अडचण नाही. बरोबर. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून ज्यांनी ज्यांनी संकल्प केला, आज मी नामदार चंद्रकांत दादांचं अभिनंदन केलं, त्यांनी काल जन्मदिवस असताना संकल्प केला आणि नुसतं संकल्प केला नाही, मला उलट फोन करून सांगितलं की एक लक्ष वृक्ष, मी जन्मदिवसाच्या निमित्ताने संकल्प करतो की मी एक लक्ष वृक्ष लावणार, म्हणजे लावणार. मला वाटतं की श्री सयाजी शिंदे यांनी जो पुढाकार घेतला, आपल्या मातेच्या पित्या माता व पित्याची तुला केली आणि ते बीज गावले, याच्यापेक्षा मोठं ईश्वरीय कार्य राहू शकत नाही. पैसे कमवून बँक बॅलन्स ठेवलं ते या जन्मात कामी येईल, पण मृत्यू जाऊन जे आम्हाला पुण्य प्राप्त होईल ते पुढच्या 10 जन्माचा बँक बॅलन्स आहे. आणि यासाठी एक वनमंत्री म्हणून मी हात जोडून नम्रपणे सर्वांनाच आपल्या माध्यमातून विनंती करतो की एकच लक्ष 2 कोटी वृक्ष हा जो आमचा उपक्रम आहे, यामध्ये ज्याला ज्याला प्राणवायू शुद्ध हवा आहे त्या त्या व्यक्तींनी शुद्ध प्राणवायूसाठी आपल्या पुरते 3 वडाचे वृक्ष गावावे, किंवा 4 कडुनिंबाची वृक्ष गावावी, किंवा पिंपळाची वृक्ष गावावी. आणि यासाठी सयाजी शिंदे सारख्यांचं मी सरकारच्या वतीने वनमंत्री म्हणून आणि व्यक्तिगत माझ्याकडून अभिनंदन करतो की एक अतिशय उत्तम उपक्रम त्यांनी सुरू केला, त्याला माझा पूर्ण वन खात्याचा पाठिंबा असेल. सुधीर भाऊ, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण पाहतोय माण तालुक्यामध्ये आज, साताऱ्याच्या माण तालुक्यामध्ये आज वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे आणि आताच आपण सुधीर भाऊंशी बोललेलो आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांची काहीच हरकत नाही आहे, कारण अशी मागणी होती की राज्य सरकार जे वृक्षारोपण करणार आहे त्यासाठी सयाजी शिंदे यांना ब्रँड अँबॅसेडर करावा. यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पहा फक्त आयबीएन लोकमत.